नमस्कार, मी अक्षता कांबळी उर्फ सीमा राणे, गजली .com मध्ये तुमचं स्वागत. आता तुमका गजली म्हणजे पाठच झालेत ना, तरी तर पण आपली लहानपणीची गजल सांगते. लहानपणीची म्हणजे आताची पण. हो, आता कसं काय लिहिला सांगा, जत्रा सगळीकडचे म्हणजे ढैकले. हो हा, ढैकलो म्हटलंस ना की माये रोशनी वगैरे सगळे ना अगदी काय म्हणशात ते अगदी झाडून फुटून येतो. मुंबई मुंबई पासून अगदी ना काय असली तरी चाकरमनी आधी ना कित्येक पैसे ना तरी जातील. शनवारी करतो गाडी नसली तरी जातील, स्पेशल गाडी करून येतो. काय करूचं ना तर त्या ढैकोल्या घेतो. कसा सांगा, ढैकोलो म्हटल्यानंतर गावचा वार्षिक ना, गावच्या वार्षिकात येऊकच वया. आता काय सांगा, प्रत्येक वर्षात ना ढैकोल्याक मायरोशून ओटी भरूक जातात आणि प्रत्येकाच्या दारात अगदी सडा सामर्जन करून ना प्रत्येक जण अगदी रांगोळी बिंगोळी काढून अगदी 5-50 माणसांचा पहिला घरात ना जेवण असायचा. म्हणजे अगदी 5-25 लोकांचा तरी असायचा. कशाक सांगा, पावणे पाया गावाबिवासून सगळीकडनं यायची ना. कोण आपली एसटी नेत, कोण बैलगाडी येत, कोण जवळची बळची गावाची जत्रे हे काय येत चालत येत काय. पण आता कसं झालं सांगा, ओ काय आता त्या ढैकल्यांचा जत्रेंचा महत्वच राहिला ना या. प्रत्येकाच्या बुडाखाली 4-4 गाडी, दुचाकी आणि ते कोर्सा 4-चाकी करतलास का. मग आता माका सांगा, मायरपणात जाऊ 4 दिवस राहावा, कोणाक काय आधी काय हौसमोज राहुली आहे काय सांगा. आणि हौसमोज करणारी पण राहुली नाही. आताशी सगळी नवीन बायका येत, त्यांना काय ते आंबोळ्याच्या सांबोऱ्याच्या आणि चाय पाण्याचा काय शिल्लक राहिला नाही. हो पहिल्यान कसा, आम्ही जेव्हा जायत होतो तेव्हा आपला रात्रीचा जेवण खाणं सगळा काय झाला जेवण करा काय. मग रात्री आपली ढैकल्याक गेलास, ढैकल्याक महत्वाचे विषय कळतो सांगा. दशावतारा तो मुंबईपणाचे सगळे चाकरमानी येत ना, दशावतार बघूसाठीच खास येत. दशावतारातलो संकासूर आणि हुताता उपडी झाला, हुताता उपडी झाला, हुताता उपडी झाला. हो ती गो ह्या नाचता ना आमची हुताता उपडी झाला करून काय गणपती नाचू घेतात ती. ती तर वर्षात ना एकदाच भोग मिळता, केवढा मोठा कौतुक वाटायचा. आणि ह्या ना तुमका सांगतोय ढैकल्यांकाच त्याच ह्याच्यात भोग मिळतात मांडांका, बाकी दशावतारांका तुमचा ह्या मिळायचा ना. समजलं ना. पण आता ती मजा ठरवली नाही. हो खाव का पण याची कशी बंगाली खाजी, तुमचा हिची आल्याची खाजी, लाडू खडकडे ह्या सगळ्या खाऊकांचे स्टॉल लागत ते लागत. पण खेळण्यांचे पण लागत, काय सांगते तुमका खेळण्यांचे. हो ती खेळणी ना पेपे तरी पी करूची, बेडके टाकटूक करूचे. ह्या आधी पहिला आम्ही घेऊ कशाक सांगा, प्रत्येकात 5-5 रुपये 10-10 रुपये हातार टेकवी. एवढा हो मोठा दिव्य वाटाता. हो आता ती एवढी लांब गुलाबी 2000 नोट ना, त्या 5-10 रुपयात तिची सर ना. समजलंच ना, ती आपली बेडकी टाकटूक करून शाळेत वाजवलात तरी काय शिक्षा व्हायची नाही. पण काय व्हायचं सांगा, 4 दिवसांनी ढैकोलं झालो आणि 4 दिवसांनी जर वाजवलात तर नक्कीच बाई नाही तर गुरुजी वर्गात ना बाहेर काढ तेवढ्या त्या दिवसात फक्त महत्व असायचं. आपला 1 दिवस काय का टाकटूक टाकटूक करीत राहायचा. पण ती मजा ना काय सांगते तुमका वेगळीच होती. समजलंच ना. आता हे दशावतारांची पण तुमका गोष्टी सांगतो. विचारे पहिले कसे पत्रा पाठवी आणि तारखे कळवी, ह्या तारखेत तुमचं ढैकोलो काय ते आपला ना त्या वारात यायचे. आणि गाववाले पण आपले विदा की काय असतात ते आपल्या ऐपतीप्रमाणे द्यायचे. तुमका बाकी पण इतर खे बाहेर करू शकेल म्हटल्यानंतर ते भरमसाठ पैसे सांगतील. पण ह्या वर्ष ह्या वार्षिक असताना त्या वार्षिकात भांडत तंडत नाही, आपले जे काय देतील ना ते अगदी प्रेमांचे लोक घेतो. पण आता काय सांगा, सरकारांना त्यांना पण कलाकार मानधन म्हणून अगदी जाहीर केलंय. कागदार हो बा उपयोग का, 100 रुपयातल्या 5 जणांना पण त्या कलाकार मानधन मिळत नाही. पण बिचारे ना त्यांची चेष्टा करतात लोक, रात्री राजा सकाळी का परबोजा. पण त्यांचा मरण त्यांनाच माहिती. शेवटी काय सांगा, कला आती कला जिवंत ठेवूसाठी प्रत्येक कलाकार झटतात. पण ह्या सर्वसाधारण माणसात सांगून कळायचं नाही. हो पाठीमागनं त्यांच्या नावानं बोंबच करतो. समजलं ना. अहो तुमका सांगो आणि तुमका एक गजल सांगतोय. मायर वसली जायत ना रात्री आपली जेवले का सकाळी जागरणीची घरात गेली मायरात. काय असो त्या आंबोळ्यांचो वास ये म्हणतास. आंबोळे प्रत्येकाच्या घरात असायचे म्हणजे पोळी हो असायचे अगदी. रस करीत सांबराच्या वाटाणं करीत नाही तर चाय तरी करीत. त्या आंबोळीनी चाय खाल्याशिवाय कोणाचा पोटच भरा नाही. काय दिवसभर आपली मग झोपन दिले. आता बघशात तर का त्याका महत्वच राहिला नाही. हो आठवड्याच्या ना नाश्ते ते आता फ्राय फ्रॅन काय इले ते भिडी गेली भिड्याची. ते फ्राय फ्रॅनवर असे आपले ढोसे काढतात आणि आठवड्याच्या 2 नाश्त्यात ते खातात. आता त्या आंबोळ्यांचं आणि पोळ्यांचं महत्व राहत काय सांगा. पण ताजा आंबे काय पण असेल अजून ना प्रताप बाकीचे बंद झाले नाही. आम्ही वर्षात ना एकदा ना एक महत्वाचा दिवस किती जरी 12 बिंद्रे गेलो तरी आपली गाव देवळात जातो ओटी भरतो आणि ते आपली देवीची कृपा प्रसाद ओटी भरून नमस्कार करून येतो.